झुंड या सिनेमाने खूप पैसा मिळून दिला नसला तरी पण मला ते काम करायचं होतं. अजून जीवन संपलं नाही, त्यामुळे मी हिशोब करत बसलो नाही. पिक्चर चाललेला कोणालाही आवडतोच असे स्पष्ट मत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी पुणे पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापमध्ये व्यक्त केले. अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या सोबत काम करताना कधी दडपण आलं नाही आणि त्यांनी तसे ते जाणू देखील दिले नाही. ते खूप प्रोफेशनल आहेत. तसे या चित्रपटातील कलाकारांनी जरूर मोठे व्हावे, ते मोठे झाले तर आनंदच आहे. आणि म्हणजे एक 8-9-10 वर्षाचा मुलगा जो प्रोफेशनल मुलगा असतोय, करमाळ्यातून थिएटर मधून घेऊन जातोय, त्याचीच फिल्म रिलीज होईल आणि ती त्याच थिएटरला लागेल किंवा महाराष्ट्रावर भारतावर लागेल. आणि मी प्रमोशन करेन पण जगभर करतो ते तिथं गावातून करेन ह्याच्यामधून त्याची कल्पना केली. खूप रंजक वाटतं आपलीच गोष्ट आपण बघायला सगळ्यांची गोष्ट होऊन बसते शेवटी, पण गोष्ट रंजक वाटते. आणि खरं तर मी इतकं बोलून झाले सगळ्या वेगवेगळ्या कारणांनी, कधी कधी खूप एक्सपोज झाल्यासारखं वाटतं की सगळंच बोलतोय, सगळंच काय स्वतः याचा असा आपला कोपरा जवळ असं वाटत असत. पण फिल्म असं आहे की खूप आवडीचा विषय आपल्या जगण्याचा, त्यामुळे कदाचित आपल्याला खूप वेळ असतं. मी बोलत असतो तर मी खूप दिशाने बोलेन असं मला वाटत राहते. मला वाटतं की तुम्ही जर बोललात माझ्याशी, मला विचारलं तर तो अधिक काय ते औचित्यपूर्ण कार्यक्रम होईल. पहिला प्रश्न विचारतो, ज्यांना आपल्या खाजुळेली अमिताभचा विचार अमिताभचा विवाहाचा बघायला पैसा नव्हता, एक म्हणून करून बघितला, अनेक मुलाखतीत असं म्हटलंय पण की खरंच अशी गोष्ट होती की सिनेमा बघायला पैसे नव्हते, म्हणून कशा तरी उपद्रव करून काय करून कधी कधी धरून चोरून पैसे घेऊन जायचे आणि सिनेमा बघायचा. आणि बच्चा साहेबचे सगळे सिनेमे बघितले त्या काळचे, जवळजवळ मला वाटतं एकही जो करून असेल आणि मी काम त्यांच्याबरोबर केलं. तर हे काय असं म्हणून त्याचं काय फिरिंग आहे हे पण मला नाही आता असं सडन एक असताना की असं आधोरे घेत होतं की हे वाटतं असं काय विशेष वाटत पण नाही. मजा येते की असं असं घडतंय समोर आहे, पण ते घडतं आपण पुढं चालत राहतो. आणि माझ्यापेक्षा कसं येतं माझ्या घरच्या लोकांना माझ्या मित्रांना जास्त मजा येते, ते नीट बघू शकत असतील की काय गंमत झाली आहे. मला भारी वाटतं ही गोष्ट आहेच आहे आणि किती छान वाटतंय ह्याचं काय मोजमाप मी करत नाही. पण मी मागं म्हणत होतो की एखाद्या गोष्टीचा शेवट जर केला एखादा अशी गोष्ट जी लिहिता आलेली की पोरगा पिक्चर व्हायला पैसे बच्चन साहेब माझा, तर तोच पोरगा पुढे जाऊन डिरेक्ट करतो, ती गोष्टीचा हा क्लायमॅक्स आहे आणि इतकी ती माझ्यासाठी महत्वाची आणि भारी गोष्ट आहे. त्याला जोडूनच एक असं की बच्चन साहेबांबरोबर काम करताना साहेब एक व्यक्ती म्हणून तुमचा अनुभव काय होता त्यांच्याबरोबर? खूपच चांगला अनुभव होता, खूपच